आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं स्वागत तुम्ही आलात आभारी आहे आज या कार्यक्रमात स्वातंत्र्याविषयी आपण बोलतोय तुम्ही जाणता स्वातंत्र्याची किंमत आहे देववचनाचा आज्ञा पालन स्वातंत्र्य प्रत्येकासाठी उपलब्ध आहे पण स्वातंत्र्य मोफत नसतं देवाची एक भूमिका असते आपली ही एक भूमिका असते तुम्ही तुमची भूमिका पार पाडायला तयार असावं म्हणजे तुम्ही त्या जीवनाचा आस्वाद घेऊ शकाल ज्यासाठी येशूने स्वातंत्र्य मोफत नाही हा संदेश तुम्ही ऐकत राहा उपदेशक अध्याय बारा वचन तेरा आता सर्व काही तुम्ही ऐकले मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे आपल्या जीवनात सुखी होण्यासाठी मानवी दृष्ट्या शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर शलमोन हे लिहितोय आता सर्व काही तुम्ही ऐकले सर्वांचे सार हे की देवाचे देवाचे भय धर तोच देव आहे हे जाणून त्याची आराधना कर आणि त्याच्या आज्ञापाळ मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे मनुष्याला निर्माण करण्यामागचा हाच परिपूर्ण उद्देश आणि देवाच्या तरतुदीचा हेतू आहे देवाची कृपा म्हणजे देव देव आहे आणि देवाच्या कृपेचं सार हेच की आपण काय करावं हे तो आपल्याला शिकवू इच्छितो ते करण्याची क्षमताही आपल्याला देतो तोच आपल्याला निवड करण्याची संधीही देतो आज्ञापालन अवघ्या चारित्र्याचं मूळ आहे अवघ्या आनंदाचा पाया आहे आणि सूर्याखाली घडणाऱ्या सर्व अशांत परिस्थितींशी आणि घटनांशी जुळवून घेणं आहे या वचनाचं तुम्हाला बराच वेळ मनन करावं लागेल ते म्हणतं ते चारित्र्याचं मूळ आहे म्हणजे जर ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यात वृद्धिंगत व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आज्ञापालन आपण करायलाच हवं आणि देवाची आज्ञा पाळणं नेहमीच सुखद नसतं नक्कीच स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागते तुम्ही स्वतःला नकार देऊन देवाला होकार द्यायला शिकावा आणि तुमचा देह त्याविरुद्ध बंड पुकारेलच कोणीतरी जरा टेबल आणून का मला आज्ञापालन हे मनुष्याचं अवघ कर्तव्य आहे मी आज्ञा पाळलीच पाहिजे माझा हेतू काय आज्ञापालन माझं जीवन कशामुळे चांगलं होईल आज्ञापालनामुळे बंधनातून माझी सुटका का होईल आज्ञापालनामुळे माझ्या जीवनात आनंद कसा येईल आज्ञापालनातून देववचन तुम्हाला जे काही करायला सांगतं जेव्हा ते तुम्ही करत नाही तेव्हा काय होतं माझ्या मर्यादा कुठपर्यंत इथे मला माहीत असताना तिथं मी सुरक्षित आहे मला माहीत असताना ही काय होईल जर माझा देह म्हणाला मला उडी मारावीशी वाटते तर तुम्ही देहाला म्हणा तुला काय वाटतं याची मला पर्वा नाही तुला काय हवं याची परवा नाही तुझ्या मताची पर्वा नाही आपण देवाबरोबर जाणार आहोत तुम्हाला स्वइच्छा आहे आणि जर तुम्ही तुमची स्वइच्छा देवाच्या स्वाधीन केली तर तुमचा देह तुम्हाला नियंत्रित करू शकणार नाही पण विरोध मात्र करेलच तुम्हाला नक्कीच वेदना जाणवतील मी शारीरिक वेदनेविषयी बोलत नाही पण मला म्हणायचंय हु आणखी थोडंसं बोलायची इच्छा असताना तोंड बंद ठेवणं कठीण असतं नक्कीच ना बघा आपण वेदनेविषयी बोलतोय जेव्हा मी डेव्हच्या वागण्याला कंटाळून स्वतःची कीव करून घरी न राहण्याचा निर्णय घेतला डेव्ह माझ्याशी चांगलं वागत नव्हतं असं नाही तो सर्व ठिकाणी माझ्याबरोबर यायचा तो वेगवेगळ्या ठिकाणी मला घेऊन जायचा प्रत्येक रविवारी फुटबॉलची मॅच बघायलाही घेऊन जायचा सर्व गोष्टींशी तुलना केल्यानंतर मला असं असं वाटतं की ती काही फार मोठी गोष्ट नव्हती पण मला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं होतं आणि इतरांच्या सुखाची मला मुळीच पर्वा नव्हती खरंच नव्हती मी फक्त माझ्या सुखाविषयी जागरूक असायचे मी प्रथमच स्वतःविषयीच्या सत्याला सामोरी गेले तेव्हाने मला स्वतःची कीव करण्याच्या दिली तेव्हा मी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण माझा देह तयारच होत नव्हता बऱ्याचदा केवळ एका तासासाठी मला स्वतःची कीव करावी वाटायची ठीक आहे देवा मी आज्ञेप्रमाणे दिवसभर स्वतःची कीव करत बसणार नाही पण कॉफी पिऊन होईपर्यंत तरी मी स्वतःची कीव करते हे कशासारखं आहे माहितीये चोखणी सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहान बाळासारखा माझ्या तीन मुलांनी चोखणी वापरली एकाने नाही वापरली पण ते काय करतात माहिती ते रडतात ती तुम्ही काढून घेतली तशीच गोष्ट आहे तुमच्या तुमच्या देहाने केलेली मागणी जर तुम्ही प्रत्येक वेळी पूर्ण केलीत तर तुम्ही तुमच्या बंधनातून कधीच स्वतंत्र होऊ शकणार नाही ज्या ज्यावेळी तुमच्या इच्छेप्रमाणे कोणी वागत नाही तुम्ही म्हणता तू माझ्या भावना दुखवल्यास काही नाही कारण आहेत माझ्याकडे याहून मोठी चोखणी होती पण ती माझ्या तोंडात मावली नाही जेव्हा आम्ही आमच्या मुलांकडून त्या चोखण्या काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते, ते आमच्या अंतरुणाजवळ रडत बसायचे अगदी जोरात आणि माझं व्हायचं डेव त्यांना ती चोखणी देऊन टाक मला झोप हवी आहे थोडीशी आणि देव म्हणायचं नाही नाही आपल्याला यातून जावं लागेल आणि मगच त्यांची ही सवय सुटेल तो त्रास सोसायला तयार होता पण मला मात्र अजिबात धीर नव्हता देवला माहित होत की जे मला आता समजतंय ज्याविषयी मी तुम्हाला शिकवते ते मला तेव्हा कळत नव्हतं मी नेहमी दुसऱ्या दिवसापर्यंत त्या त्रासातून बाहेर पडू पाहायचे मी काय म्हणते ते नीट लक्ष देऊ नाही का तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कळतं आपल्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत ज्या गेल्या पाहिजेत आणि देवानेही तुम्हाला त्याविषयी सूचना दिली आहे कि स्वभाव किंवा काही सवयी बदलणं गरजेचं आहे आणि तुम्ही मात्र त्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहत बसता शरीर फार जोरात ओरडत माझा संदेश कळलाय का तुम्हाला काहींनी स्वतःच्या चोखण्या सोडून देण्याचा निर्णय घ्यायला हवा तुम्ही ती चोखणी सोडून देऊन एका देवभक्त स्त्रीसारखं वागायला हवं तुम्ही म्हणायला हवं मी जे करायला हवं ते करू शकते कारण माझ्यामध्ये मध्ये मा दे महान देव वस्ती करून राहतो आणि जे स्वातंत्र्य मला देण्यासाठी प्रभू मरणपात मी मिळवणार कारण ते ते माझ्यापासून शकत नाही स्वातंत्र्य मोफत नाही त्यामुळे या बंधनातून मुक्त होण्यासाठी मी कोणती किंमत मोजायला तयार आहे जेव्हा मी स्वतःची कीव करणं बंडखोरपणा करणं उद्धटपणा करणं अशा इतर गोष्टी सोडून देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यातली एक एक गोष्ट सोडून द्यायला देवाने मला मदत केली आता याला तीस वर्ष झाली आहेत मला बऱ्याच गोष्टींपासून स्वातंत्र्य लाभलंय पण याला तीस तीस वर्ष लागली पहिली पाच वर्ष मला वाटलं की मी लाकडाच्या मोळीतून एक फळकुटही काढू शकलेली नाही मी हे पाच वर्ष करत होते तरी माझ्यात बदल झाले असं वाटत नाही पण तसं नव्हतं माझ्या जीवनात पुष्कळ समस्या होत्या ज्यांची कल्पनाही करू शकणार नाही तुम्ही आता मी मागे वळून पाहते आणि म्हणते की प्रिय देवा आता मी अगदी पूर्णपणे बदलून गेलेले आहे इतरांकडे असलेल्या गोष्टींबद्दल वाटणाऱ्या हे हेव्यापासून मी मुक्त झाले कारण मी देवावर विश्वास ठेवते जर एखादी गोष्ट त्याला मला द्यावीशी वाटली तू देईल जर देव उद्या फुटबॉल मॅच बघायला जाणार असेल तर त्यामुळे मी अस्वस्थ होत नाही कारण तो जे काही करतो त्यावर माझा आनंद अवलंबून नाही आनंदी होण्यासाठी आपण इतरांवर अवलंबून असतो पण जर आपण आनंदी राहण्याचा निर्णय घेतला तरच आपण आनंदी राहू शकतो आणि जर तुम्ही आनंदी राहायचं असं ठरवलं नाही तर कशामुळे तुम्ही आनंदी होणार नाही मी आज चांगला संदेश देते नक्कीच योहान पंधरामध्ये बायबल सांगतात छाटून टाकण्याविषयी देवान यांनी छोटीशी कात्री घेऊन छाटणी केली तर आपली काही हरकत नसते त्याला न आवडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची तो छाटणी करतो पण पण जर तो आपल्या बरोबर हे घेऊन आला तर ओ नको देवा ते नको देवा इतर काही दे पण ते नको झाडांवर शोषण करणाऱ्या मुळापासून वाढलेल्या गोंडस गोंडस अशा फांद्या असतात आणि त्या झाडावर असणं हितावह नसत गोंडस पण त्या खर तर योजनेचा भाग नाहीत पुष्कळांच्या जीवनात असं गोंडस असतं पण ते देवाच्या योजनेतलं नसतं तुमची वृत्ती तुम्हाला गोंडच वाटते पण तीच वृत्ती देवासाठी अपमानकारक आहे बऱ्याचदा आपण स्व इच्छेप्रमाणे वागू पाहतो आणि आपल्याला वाटतं आपण जिंकलो पण आपण हरलेले असतो देव आणि मी खरेदीला गेलो होतो या घटनेला आता अठ्ठावीस वर्ष झाली त्यानंतर आम्ही खरेदी केली नाही असं नाही पण ती अविस्मरणीय खरेदी होती मला एक विशिष्ट चित्र हवं होतं आम्ही क्रेस्टवूड मॉलमध्ये खरेदी करत असताना मला ते चित्र आवडलं पण देवला मात्र ते आवडलं नाही प्रत्येक वेळी मला ते तुला नाही तो म्हणाला मला ते आवडलं नाही पण आपल्या दोघांना आवडेल असं इथं काहीच नाही का पण मला ते आवडलं ना नाही नाही मी त्या मॉलमध्ये फिरले तरीही मला तो मला काही सांगायचं मी म्हणायचे अखेरीस तो म्हणाला एक सांगू का चल आपण ते चित्र खरेदी करूया जर ते तुला इतकं महत्वाचं वाटत तर आपण ते चित्र खरेदी करूया मग आम्ही ते चित्र विकत घेतलं आम्ही चित्रासाठी पैसे मोजले पण एक सांगू माझा देह मी माझ्या चित्रासोबत मॉलमधून बाहेर पडले आणि माझा देह तसा फारच पण मला काय वाटत होत सांगू मला अतून अस्वस्थ वाटत होत परमेश्वर मला काय म्हणायला माहितीये तो माझ्यासाठी धडा होता मी आता जर सांगते ते तेव्हा मला कळत नव्हतं तो म्हणाला तुला वाटतं तू जिंकलीस पण खर तर तू हरली आहेस कारण ज्याच्या इच्छेप्रमाणे घडतं त्याचाच नेहमी विजय होत नाही बऱ्याचदा इतरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे नेहमी स्वतःच्या इच्छेचा त्याग करतात आणि इतरांची इच्छा पूर्ण होऊ देतात त्यांनाच मी विजयी असं म्हणतो <laughs> माझ्या जीवनात अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या निघून जाणं गरजेचं होतं माझ्या जीवनात बऱ्याचशा शोषण करणाऱ्या फांद्या होत्या <laughs> त्या झाडाला काय वाटत असेल या लहानशा शोषण करणाऱ्या शाख हा संपूर्ण झाडातून जीवन शोषून घेत असतात कोणत्याही निरोगी झाडाची छाटणी करावी लागते बायबल म्हणतं जर तुम्ही फळ दिलं नाही तुमची छाटणी होईल जर तुम्ही फळ दिल तरीही भरघोस आणि उत्कृष्ट फळ देण्यासाठी तुमची छाटणी होईल तुम्ही फळ दिलं तरी तुमची छाटणी होईल नाही दिलं तरीही छाटणी होईलच तेव्हा पुढे जाऊन छाटणीचा स्वीकार करा आणि फलदायी व्हा सध्या आठ वचन एकोणतीस मध्ये म्हटलंय की आपल्याला नेमून ठेवलेलं आहे बघा नेमून ठेवलंय म्हटलंय म्हणून त्याने आम्हाला आगाऊच नेमून आपण फक्त एका ओल्या मातीच्या गोळ्यासारखे आहोत परमेश्वर येऊन आपल्यावर काम करायला लागतो ओ हे तू काय करतोस आ थांबवते तू आ! मला हे चांगलं वाटत नाही आवडत नाहीये मला हे हे तू काय तयारी हे एक दयनीय उदाहरण आहे पण आपण असं म्हणूया ही ख्रिस्ताची प्रतिमा आहे हे फक्त एक उदाहरण आहे क्षमाकर प्रभू मी तुझा अपमान करत नाहीये आता मी प्रतिमेप्रमाणे बनाव म्हणून मला नेमून ठेवलेलं आहे पण एक अडचण आहे माझं वागणं चांगलंच आहे पण आम्हाला याची गरज नाहीये जॉयस आम्हालाही त्याची गरज नाहीये परमेश्वराला आपल्या जीवनाच प्रभुत्व द्यायला हवं घरी गेल्यावर आपल्याच इच्छेप्रमाणे यासाठी झगडू नका या सभेनंतर घरी जाऊन तुमच्या जा कुटुंबातल्या लोकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पंचवीस नवीन मार्ग शोधत बसू नका घरी गेल्यावर के तुम्ही केवळ देवाची आराधना आणि प्रार्थना करून त्याच्या आज्ञा पाळून आणि आनंदी राहून त्याच्यावर प्रीती का करत नाही तुम्हाला एक सांगू तुमच्याकडे असलेल्या गोष्टी लोकांनाही हव्या हव्याशा वाटतील नक्कीच तुम्हाला शांतीचा त्यांना हेवा वाटेल आनंदाचा हेवा वाटेल कारण तुम्ही विश्वासाविषयी सांगताना विश्वासा विश्वासा त्याबद्दलच एक जिवंत उदाहरण व्हाल एक जिवंत उदाहरण <laughs> तुम्हाला आनंदी करण्याची जबाबदारी इतरांवर सोपवणं थांबवा तुम्ही त्यासाठी तुम्हाला आज्ञापालन लागेल निराश होऊन प्रयत्न करणं सोडून न देण्याची किंमत भरावी लागेल तुम्हाला तुम्हाला ते करावंच लागेल पुन्हा पुन्हा वारंवार 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 वार, वारं वार, वारं करावं लागेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही यातली कठीण गोष्ट कठीण गोष्ट कराल तुमचा देह पहिल्या वेळेस येईल दुसऱ्यांदा हळू येईल तिसऱ्यांदा ताईपेक्षा हळू चौथ्यांदा अगदीच हळू पण एक सांगते काल संध्याकाळी जेव्हा देव म्हणाला की तो फुटबॉल खेळायला जाणार आहे तेव्हा मी प्रामाणिकपणे सांगते माझ्या देहाने बंड केलं नाही पण पन जेव्हा वीस वर्षापूर्वी मला आठवतं की असं काही झालं तर मी पुष्कळ दिवस रागातच असायचे रागवूनच असायचे अगदी ही गुलामगिरी आहे तुम्ही माझं ऐकताय ना हे एक बंधन आहे आता मी स्वतंत्र असल्यामुळे कुणी काहीही करायचं ठरवलं तरी त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही आज कुणाला तरी हे कळायलाच हवं मला हे सगळं काही करायचं अगदीच कंटाळा आलाय मी योग्य तेच केलंय मी योग्य तेच केलंय मी योग्य तेच केले मी योग्य तेच केले मी योग्य तेच केलंय आणि तरीही माझ्या मनाला समाधान मिळत नाही माझा देवावर विश्वास आहे विश्वास आहे विश्वास आहे विश्वास आहे आणि मी इतरांना मिळणारी सुटकेची संधी पाहून कंटाळून गेले पण मला मदत मिळत नाही मला आज तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे पुन्हा प्रयत्न करा हा एक पवित्र आत्म्याचा सल्ला आहे जो मला तुम्हाला द्यायचा आहे पुन्हा प्रयत्न करा कारण कदाचित याच वेळी तुमची कोंडी फुटेल आणि त्यामुळे सैतान आता निरुत्तर होईल तुम्ही म्हणा मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे मी आणखीन एकदा देवाची स्तुती करणार आहे मी माझे हात उंच करीन अश्रूपूर्ण नेत्रांनी पुन्हा एकदा त्याची आराधना करणार आहे मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार पुन्हा एकदा मी प्रयत्न करणार मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार वारंवार 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 प्रयत्न करत राहणार वारंवार आणि अचानकपणे कोंडी फुटेल आणि परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनात वाहू लागेल आणि झुंज संपून जाईल अगदी पूर्णपणे तुम्हाला एलियाची गोष्ट आठवते जेव्हा त्याने आहाबाला सांगितलं आता नक्कीच पाऊस पडणार आहे जेव्हा फार दुष्काळ पडला होता तेव्हा तो मनाला पाऊस पडणार त्याने हे देवाच्या आज्ञेप्रमाणे केलं त्याने आकाशात पाऊस पडण्याचं कोणतंही चिन्ह पाहिलं नव्हतं म्हणून एलिया पालथा पडून प्रार्थना करायला लागला त्याने त्याच्या सेवकाला करमेल डोंगराच्या माथ्यावर जायला सांगितलं पावसाचं एखादं लक्षण दिसतं का ते वर जाऊन पहा तो वर गेला आणि म्हणाला नाही काहीच नाही एलिया म्हणाला <laughs> एक सांगू एलिया मला माहितीये तू देवाचा माणूस आहेस पण यावेळी तुझं काहीतरी चुकते वर आकाशात पावसाचं कुठलंही लक्षण नाहीये एलिया एलिया म्हणाला पुन्हा जा <laughs> <laughs> बघा सात वेळा सात वेळा त्याला तो डोंगर चढून पावसाचं काही चिन्ह दिसतं का ते पाहावं लागलं शेवटी तो परत आला आणि म्हणाला मला जास्त काही दिसत नाहीये पण तिथं अगदी माणसाच्या हाता एवढ्या आकाराचा एक लहानसा ठग आहे आणि एलिया आनंदाने उडी मारून म्हणाला आता पावसाची सुरुवात होणार आहे बघा काही जण नैराश्याच्या आणि गरिबीच्या इतके आहारी गेलेले असतात की तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या जीवनातही माणसाच्या हाता एवढ्या आकाराचा एक ढग आहे जो दर्शवतो परमेश्वर तुमच्यासाठी काम करतोय आपण विश्वासाने पाऊल पुढे टाकून हे पाहायला हवं की परमेश्वर आपल्यासाठी काय करतोय आणि प्रत्येक वेळी तो आपल्या इच्छेप्रमाणे जे करत नाही त्यासाठी कुरकुर करू नका तुम्ही नरकात जाणार नाही बातमी आहे जेव्हा येशू पूर्वेकडील आकाश दुभंगेल तेव्हा तुम्ही घाबरटासारखं थरथर कापायची गरज नाही तुम्ही म्हणालो यामध्ये आणखी एक गोष्ट आहे जी मला वाचायची होती पण मी तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला त्याविषयी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला इरमया छत्तीस मध्ये हे सापडेल इरमयाने आपला चिटणीस बरुच याला एक मोठी भविष्यवाणी लिहायला सांगितली त्याने फार कष्टाने ते सर्व दौत आणि टाकाने चर्मपत्रावर लिहून घेतले ते लिहिण्यासाठी बरेच महिने लागले असतील त्यावेळी कम्प्युटर्स टाईपरायटर्स बॉलपेन्स असं काही नव्हतं ते लिहून पूर्ण झालं आणि ती ती भविष्यवाणी राजासाठी एक इशारा होता मग ते लिखाण राजाकडे नेण्यात ने आलं आणि ते राजाला तो संदेश वाचून दाखवू लागले प्रत्येक ओळ वाचल्यावर किंवा प्रत्येक दोन तीन ओळी वाचल्यानंतर तो एका लहानशा चाकून त्या ओळी कापून टाकायचा जाळून टाकायचा कारण देव त्याला जे सांगत होता ते त्याला ऐकायचं नव्हतं मी सुद्धा देवाचं ऐकायचं नाही पण त्यामुळे मी तोंड बंद करू शकले नाही आणि शेवटी ती संपूर्ण भविष्यवाणी अग्नी जाळून टाकण्यात आली ज्या माणसाने ती भविष्यवाणी राजाला वाचून दाखवली तो निराश होऊन इरमयाकडे परत आला आणि म्हणाला तो काही ऐकत नाहीये आणि तो त्याकडे लक्ष द्यायलाच तयार नाहीये त्याने ती भविष्यवाणी जाळून टाकली आपली एवढ्या महिन्यांची मेहनत त्यांनी निर्घूळपणे जाळून नष्ट केलीये मग ते परमेश्वराकडे गेले आणि म्हणाले प्रभूजी आम्ही काय करावं वा असं तुला वाटतं आणि परमेश्वर काय म्हणाला सांगू ते सगळं पुन्हाही मी यातून बरंच काही शिकले काही महिन्यापूर्वी माझ्या जीवनात एक निराशाजनक घटना घडली जेव्हा मी आता मला आठवत नाही ते किती हजार शब्द होते पण ते कदाचित अठरा हजार किंवा अठ्ठावीस हजार शब्द असतील मी माझ्या एका पुस्तकासाठी लिहिले होते ज्याचा विषय होता आत्मविश्वास पूर्ण स्त्री आणि काहीतरी अघटित घडलं माझ्या कम्प्युटरमधल्या बिघाडामुळे ते सगळं नष्ट झालं ते परत मिळवता आलं नाही ते वाचवणं शक्य झालं नाही आम्ही प्रत्येक प्रोग्राम तपासून पाहिला पण ते गेलं होतं गेलंच होतं ते आणि आठवडाभर मी त्याबद्दल सगळ्यांना सांगत होते त्याविषयी कुरकुर करत होते तक्रार करत होते आणि खरंच पुन्हा एकदा माझा नवरा परमेश्वराचा मुख असल्याप्रमाणे मला म्हणाला मला वाटतं तू बऱ्याच लोकांना त्या घटनेविषयी सांगितलंयस त्यावर तू बरंच काही बोलली आहेस आता तुझ्याकडे ते पुन्हा लिहिण्या वाचून दुसरा पर्याय नाही आणि माझं शरीर म्हणाल कारण मला माझं लिखाण गमवायचं नव्हतं आणि मला ते पुन्हा लिहायचंही नव्हतं नक्कीच पण माझ्याकडे एकच पर्याय होता सोडून देणं किंवा ते पुन्हा लिहिणं आणि एक सांगू पुष्कळांकडे आज एकच पर्याय आहे कारण जर तुम्हाला वाटतं कुणीतरी येऊन तुमच्या जीवनावर जादूची कांडी फिरवेल किंवा तुमच्या शहरात कोणी संदेशता येईल आणि तुमच्या जीवनाविषयी हे भाकीत करेल की हवेच्या एका झुळकीसरशी तुमच्या जीवनातल्या समस्या निघून जातील तर मी तुम्हाला असा सल्ला देते जर तुमची कोंडी अजून फुटली नसेल तर देवाने तुम्हाला जे करायला सांगितलंय ते पुन्हा करा जर तुम्ही खूप काळ देवापासून काही ऐकलं नसेल तर तुम्ही त्याआधी त्याच्याकडून जे ऐकलं होतं ते करत राहा तुम्हाला वाटत असेल की रोज सकाळी आकाश उघडत असेल आणि परमेश्वर मला नवीन नवीन गोष्टींचं प्रकटीकरण देऊन माझ्याशी बोलत असेल पण एक सांगू का कधी कधी महिन्यांमधून महिने जातात पुष्कदा एक किंवा दोन वर्षही निघून जातात जेव्हा मला असं मुळीच वाटत नाही की परमेश्वर विशेषतः माझ्याशी बोलतोय मी असं म्हणत नाही परमेश्वर माझ्याशी मी काय नाही तुझी इच्छा आहे तो म्हणाला मी तुला शेवटचं जे सांगितलं ते करत राहा पण ते करून झालंय तेच करत राहा परमेश्वराने तुम्हाला जे सांगितलंय ते अगदी न थांबता कसोशीने करत राहा करत राहा करत राहा कारण एक सांगू आपण असे लोक आहोत जे सैतानाला हरवू शकतो माझी साक्ष सांगू तुम्हाला आणि मला वाटतं ती तुमचीही साक्ष होऊ शकते ही माझी साक्ष आहे मी अजूनही इथे आहे मी इथेच आहे मी कुठेही जाणार नाही माझ्या इतक्या व्यक्तीशी सैतानाची गाठ पडली तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो तुम्हा समवेत आम्ही भूकेलेल्यांना अन्न देतोय गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस्माइर डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयश च्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत